मराठी वर्षाच्या शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते. अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे जे वाईट आहे ते सोडून नव्याचे स्वागत करण्यासाठी हा सण आहे. फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या 5-6 दिवसात कुठे 2 दिवस तर कुठे 5ही दिवस हा उत्सव साजरा केला जातो. तर होळी कशी साजरी केली जाते त्याची पूजाविधी त्याचे महत्त्व मान्यता याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. होळीबाबतच्या मान्यता काही वर्षापूर्वीपर्यंत होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चाकोल्या होत असलेल्या दिसायच्या. त्यावेळी 2 होळ्या पेटायच्या, एक छोटी आणि एक मोठी. होळीच्या साधारण 15-20 दिवस आधी चाकोल्यांसाठी घरातील लहान मुले शेण गोळा करायची. या चाकोल्यांना मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे. होळी येईपर्यंत या चाकोल्या खणखणीत वाळलेल्या असायच्या. मग नारळाच्या दोरीत त्या या चाकोल्या ओवून त्यांची माळ तयार करायची. एका माळेत साधारण 20-25 चाकोल्या असायच्या. आई बहिणींसोबत लहान मुले होळीच्या पूजेला जायची. त्यावेळी मग या चाकोल्यांच्या माळा होळीत टाकल्या जायच्या. दुसऱ्या दिवशी या जाळलेल्या पण धग कायम असलेल्या चाकोल्यांवर गरम पाणी करायचे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची. होलिका दहनाची पूजाविधी. होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते. होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते. होलिकेस चारही बाजूने 3 किंवा 7 फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते. शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते. एक कलश पाणी अक्षदा गंध पुष्प गुळ साबुदाणा हळद मूग बत्ताशे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादीची आहुती देण्यात येते. नवीन धान्यांचा अंश जसे गहू चणे इत्यादीच्या लोंबी याचीही आहुती देण्यात येते. होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते. होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे. चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही. सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये. होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते. होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो अशी मान्यता आहे. तर आपण जी साजरी करतो ती होलिका, त्या होलिका दहनाची काय कथा आहे ते पाहूया. पौराणिक आख्यायिकेनुसार दैत्यराज हिरण्यकश्यपू स्वतःलाच देव समजत होता. त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू खेरीज अन्य कोणाचेही पूजन करत नसे. यामुळे हिरण्यकश्यपू अत्यंत क्रोधित झाले आणि अखेर त्याने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत बसण्याचा आदेश दिला. मात्र भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद आगीतून वाचला व होलिका त्या आगीत जळून भस्मसात झाली. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. या घटनेनंतर होलिका दहन करण्याचा प्रघात पडला. होळीविषयी हुताशनी पौर्णिमेविषयी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.